बृहन मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी। मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये। हॅलो चिल्ड्रन, बृहन मुंबई महानगरपालिका ऑनलाईन एज्युकेशन बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी। तुमच्यासाठी ऑनलाईन एज्युकेशन मुंबई महानगरपालिकेचा एक प्रकल्प आहे व्हर्च्युअल क्लास। सो चिल्ड्रन, यू आर वेलकम टू व्हर्च्युअल क्लास। युअर स्टँडर्ड इज 4, युअर सब्जेक्ट इज मॅथ्स and your teacher's name is Sampada Satagiri. Welcome children, this is me, your teacher, Sampada Satagiri. Student, today for standard 4, we will see, what we will see? Number work. नंबर वर्क बघा, तुमच्या समोर तुम्हाला नंबर दिसत आहेत 0 पासून 9 पर्यंतचे। हे नंबर तुम्ही फोन डायल करताना नेहमीच पाहिलेले आहेत, हो की नाही? मग या नंबर पासून आपण वेगवेगळ्या क्रिया करणार आहोत आणि त्याच्यातून वेगवेगळी उत्तरं काढणार आहोत। चला तर पाहूया नंबर। राईट द नेक्स्ट 3 नंबर्स। बघा, तुमच्या समोर 3 नंबर ठेवलेले आहेत आणि त्याच्या पुढचे 3 नंबर तुम्हाला लिहायला सांगितलेले आहेत। युअर फर्स्ट नंबर इज 399 च्या पुढे येतो 400 च्या पुढे 401 आणि त्याच्या पुढे 402। युअर नेक्स्ट नंबर इज 200 च्या पुढे येतो 201 202 203। 597 त्याच्या पुढे तो 598 599 and 600। ओके, आपण नेक्स्ट 3 नंबर्स पाहिले। नाउ वी विल सी प्रीवियस 3 नंबर्स। आधीचे 3 नंबर, आधीचे 3 क्रमांक। पहिला क्रमांक तुम्हाला दिला आहे 600। बघा, 600 च्या आधी किती येणार? 600 च्या आधी असतात 500 आणि 600 च्या एकदम आधीचा नंबर आहे 599। त्याच्या आधी येणार 598 आणि त्याच्या आधी येणार 597। दुसरा नंबर तुम्हाला दिलेला आहे 369। 369 च्या आधी येणार 368, त्याच्या आधी 367, त्याच्या आधी 366, त्याच्या पुढचा नंबर आहे 299, त्याच्या आधी येईल 298 297 296। हे आपण प्रिव्हियस नंबर पाहिले। पुढे लुक ॲट द सिम्बॉल्स, राईट द नंबर अँड रीड इट। आता सिम्बॉल पाहायचं, त्याच्या खाली नंबर लिहायचे आणि नंबर लिहून जो अंक तयार होईल तो आपल्याला वाचायचा आहे। बघा, तुमच्या समोर हे सिम्बॉल आलेला आहे। अशा प्रकारचे मणी तुम्ही अगदी लहानपणापासून पाहत आहात। बघा, 4 संख्या तुमच्या समोर दिलेल्या आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या आहेत? द 1000 100 tens and units। आता बघा, 1000s मध्ये किती मणी आहेत? 2। 100s मध्ये किती बीट्स आहेत? 1। टेन्स मध्ये किती? 1 आणि युनिट्स मध्ये 2। आता बघा, तुमच्या समोर 4 अंक आलेले आहेत 2112। ते आपण वाचायचे, कसे वाचणार आपण ते? 2112। 1000 चे 2, 100 चा 1, 10 चा 1 अँड युनिट्स चा 2। 2100 1 tens and 2 units। 2112। नेक्स्ट नंबर वी विल सी। बघा,
थाउजंड मध्ये किती आहे टू, हंड्रेड्स मध्ये काही नाही म्हणजे किती आहे झिरो, टेन्स मध्ये किती आहे थ्री आणि युनिट्स मध्ये फोर. कोणती संख्या तो आपल्या समोर दिसत आहे आपल्याला 2034. कोणती संख्या दिसते 2034. We will move on. Look at the symbols, write the number and read it. बघा एक सिम्बॉल पहिल्यापासूनच आलेला आहे. आता हे अजून एक सिम्बॉल आपण आणलंय. थाउजंड मध्ये आहेत फाईव्ह, हंड्रेड्स मध्ये थ्री, टेन्स मध्ये टू, युनिट्स मध्ये काही नाही म्हणजे झिरो. मग आपल्या समोर कोणते अंक आहेत 5320 म्हणजेच 5320. आता दुसरं सिम्बॉल बघा, थाउजंड्स मध्ये आहे फाईव्ह, हंड्रेड मध्ये काही आहे का काही नाही म्हणजे काय आहे झिरो, टेन्स मध्ये काही आहे का काही नाही म्हणजे काय आहे झिरो, युनिट्स मध्ये किती आहे थ्री, 5003. ओके, आता तुम्हाला नंबर इन वर्ड्स म्हणजे अक्षरात संख्या दिली जाईल, दिल्या अक्षरात दिलेली संख्या तुम्हाला अंकात लिहायची आहे. फर्स्ट 4005. बघा थाउजंड मध्ये फोर आहेत आणि फाईव्ह म्हणजे युनिट्स मध्ये फाईव्ह जातील. मध्ये कोणताही अंक दिलेला नाही आपल्याला लेखी, मग मध्ये आपल्याला लिहावे लागतील शून्य. हंड्रेड्स मध्ये पण शून्य लिहावे लागतील आणि टेन्स मध्ये पण शून्य लिहावे लागतील. बघा 4000 मध्ये फोर लिहिले, हंड्रेड्स मध्ये शून्य, टेन्स मध्ये शून्य अँड युनिट्स मध्ये फाईव्ह. ओके, दुसरा नंबर बघूया 5017. थाउजंड मध्ये फाईव्ह आहे, हंड्रेड मध्ये काही नाही आहे आणि 17 म्हणजे 1107 युनिट्स. बघा आता आपण ते नंबर्स मध्ये लिहूया 5000, हंड्रेड्स मध्ये काही नाही म्हणून झिरो अँड 17, 5017. थर्ड 2611. याच्यामध्ये सगळे नंबर्स आपल्याला दिलेले आहेत. थाउजंड मध्ये टू आहेत, हंड्रेड मध्ये सिक्स आहेत आणि टेन्स आणि युनिट्स मध्ये मिळून 11 आहेत म्हणजे 1 1. बघा 2611. फोर्थ 8000. ओनली 8000. हंड्रेड्स मध्ये काही नाही, टेन्स मध्ये पण काही नाही आणि युनिट्स मध्ये पण काही नाही. मग त्या सगळीकडे आपल्याला लिहावं लागेल झिरो. मग फक्त थाउजंड मध्ये आपण एट लिहिले, हंड्रेड्स मध्ये झिरो, टेन्स मध्ये झिरो आणि युनिट्स मध्ये सुद्धा झिरो. लास्ट वन 9999. ओके, पुढे जाऊया. विच इज द बिगेस्ट फोर डिजिट नंबर? तुम्ही मला सांगा मोठ्यात मोठी चार अंकी संख्या कोणती. बघा एक अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 9, 9. दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या 99, 99. तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या 999, 999. आणि चार अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 9999. ओके, विच इज द नेक्स्ट नंबर? जसं बघा 9 नंतर 9 एक अंकी संख्या आहे, 9 नंतर येतो 10, दोन अंकी संख्या, बरोबर. 99 दोन अंकी संख्या आहे, 99 नंतर येतात 100, 100 तीन अंकी संख्या आहे. 999 ही तीन अंकी संख्या आहे, 999 नंतर येतात 1000, चार अंकी संख्या आहे ती. आता 9999 नंतर कोणती संख्या बरं येणार? मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर
तो नंबर मिळवण्यासाठी आपल्याला 9999 मध्ये 1 ऍड करावा लागेल. वी विल गेट नेक्स्ट नंबर बाय ऍडिंग 1. सो वी विल ऍड 1 इन 9999. आपण 9999 मध्ये 1 मिळवूया. 9999 प्लस 1 इज इक्वल टू व्हॉट? काय येईल बरं? चला पाहूया. ओके, बघा 9999 तुम्हाला बेरीजेचं इथे टेबल समोर मांडलेलं आहे. आता बघा 9999 त्यातले पहिले 9 आहे 1000 चे, दुसरे 9 आहेत 100 चे, तिसरे 9 आहे 10 चे आणि चौथे 9 आहेत युनिट्सचे. त्याच्यामध्ये 1 युनिट आपण मिळवलेला आहे, एक एकक मिळवलेला आहे. आता आपण बेरीज करायला सुरुवात करूया. 9 and 1 10 9 and 1 10. पण आपण एका रकान्यामध्ये दोन अंक लिहित नाही, फक्त एकच आपण अंक ठेवणार. कोणता? शून्य. वी विल कॅरी 1 इन टेन्स. ओके, दशकामध्ये एक हातचा घेतला आपण. अगेन वी विल ऍड अप 1 and 9 10. पुन्हा आपण शून्य ठेवणार टेन्स मध्ये अँड 1 वी विल कॅरी आउट 1 in 100. वी विल कॅरी 1 in 100. अगेन 1 plus 9 10. वी विल कीप 0 in 100 अँड वी विल कॅरी 1 in 1000. अगेन 1 plus 9 10. बघा आता 10 मधला 0 इथे ठेवणार आणि 1 आपण वर कॅरी करणार. पण 1 कॅरी केल्यावर तिथे जी प्लेस आहे त्या प्लेस मध्ये कोणतं नाव आहे का? नाही, कोणतंच नाव नाही. मग तिथे आपण एक नवीन प्लेस आणायची आहे. कोणती नवीन प्लेस आणणार आपण? TTH 10000. कोणती नवीन प्लेस आणणार? 10000 ही नवीन प्लेस इथे आली आणि या प्लेस मध्ये आपण लिहिला 1. ओके, आता बघा व्हॉट इज युअर आन्सर? 1 and 40 10000 म्हणजेच ते किती झाले? 10000. ओके, 10000 इज अ 5-digit नंबर. 10000 हा 5 अंकी अंक आहे. 10000 ही संख्या 5 अंकी आहे. कोणते कोणते 5 अंक? 1000. पहिला 1 10000 चा, दुसरा 0000 चा, तिसरा 0 100 चा, चौथा 0 10 चा आणि पाचवा 0 युनिट चा. हे झाले 10000. ओके, आता पुन्हा आपण 10000 ची संख्या तयार करूया. बघा 10000 मध्ये किती मणी आहेत? 4000 मध्ये 2 100 मध्ये 1 10 मध्ये 2 आणि युनिट्स मध्ये 1. कोणती संख्या आहे? 42121. ओके चिल्ड्रन, थँक यू. आज आपण 10000 हे एक नवीन प्लेस शिकलेलो आहोत. आता तुम्ही घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि नीट अभ्यास करा. बाय बाय, हॅव अ नाईस डे. बाय बाय चिल्ड्रन, टेक केअर, बी सेफ, हॅव अ नाईस डे.